मंडळी राम राम। बारावरच्या गप्पामध्ये मी नितीन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। कृषी कल्याण आपण बघताय, बघायलाच पाहिजे, कारण शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी म्हणून सुरू केलेला आमचा हा उपक्रम केवळ आणि केवळ तुमच्या फायद्यासाठी आहे। शेतकऱ्यांसाठी अनेक लोक काम करतात आहे, अनेक लोक दूरदृष्टीचा विचारही करतात आहे, पण देशातलं असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून विदर्भातल्याच नव्हे, महाराष्ट्रातल्याच नव्हे तर सलगच्या राज्यातील शेतकऱ्यांनासुद्धा एक वेगळी दिशा देण्याचा, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न जागतिक स्तरावरसुद्धा केलेला आहे। अर्थातच नितीन गडकरी त्यांचं नाव, त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच मार्गदर्शनात काम करणारे ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचे सेक्रेटरी रवी बोरटकर सर आज आपल्या पारावरच्या गप्पांमध्ये आहेत। सर नमस्कार। नमस्कार नमस्कार सर। कृषी कल्याणच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना वेगवेगळे उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम सुरू केलेला आहे, पण याही पूर्वी आपण अनेक वर्षांपासून, म्हणजे मला असं वाटतं की गेल्या बारा वर्षांपासून ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांनाशी कनेक्ट आहात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात, पण गेल्या 2 वर्षांपासून विदर्भातलेच नव्हे तर महाराष्ट्रातले अनेक शेतकरी ॲग्रोव्हिजनची वाट बघतात आहे। काय आहे ॲग्रोव्हिजनचा कोरोना काळातला अनुभव आणि फ्युचर प्लॅन्स? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, सध्याची परिस्थिती थोडी वेगळी आहे, पण खरं तर ज्या कारणामुळे आपण ॲग्रोव्हिजन सुरू केलं, म्हणजे नितीनजी नेहमी म्हणायचे की विदर्भातल्या शेतकऱ्यांमध्ये त्यांची जी सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना आपण जास्त पॉझिटिव्हिटी दाखवली पाहिजे। विपरीत परिस्थितीत देखील काय चांगलं करता येऊ शकतं हे त्यांना आपण दाखवलं पाहिजे, आणि खरं तर त्याच उद्देशाने आपण ॲग्रोव्हिजनची सुरुवात केली। म्हणजे मोठं आपण राष्ट्रीय प्रदर्शन भरून त्यांना सगळे नवीन काय टेक्नॉलॉजी असतील, नवीन उत्पादनं असतील ते एकत्र त्यांना बघता आली पाहिजे, कार्यशाळेतनं त्यांना विविध विषयांवरती मार्गदर्शन मिळालं पाहिजे, आणि मग शेतकऱ्यांसोबतच जे महत्त्वाचे स्टेक होल्डर असतात त्यांना एकत्रित आणण्याकरता आपण वेगवेगळ्या विषयांवरती मग तिथे कॉन्फरन्सेस आपण घेत होतो। आणि आता जेव्हा परिस्थिती बदलली, तुम्ही जसं म्हटलं कोरोनामुळे पॅन्डेमिकमुळे परिस्थिती बदलली, एकदम जे आधी सुरू होतं धंदा किंवा बाकी व्यवसाय तसं आता सुरू नाही, पण मला असं वाटतं की तिथे देखील नितीनजींचा हाच विचार आपण ठेवून पुढे जातो आहे की या परिस्थितीवरती कशी मात करता येईल। त्यातनं 2-3 गोष्टी काही चांगल्या झाल्या। तुम्ही बघितलं असेल की बाकी क्षेत्रामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात त्यांना फटका बसला, खरं पण कृषी क्षेत्र मात्र या काळात देखील तसंच चालू होतं। म्हणजे शेतकऱ्यांनी या काळात देखील परिश्रम केले, कदाचित आपलं कृषी उत्पादन जे आहे ते या काळात देखील पहिल्या इतकं किंवा थोडं बहुत जास्तच झालेलं आहे। आणि आपण आपल्या ॲग्रोव्हिजनचा विचार केला तर आपल्याला फिजिकली घेणं शक्य नव्हतं 2020 पासून, आपल्याला 20 कॅन्सल करायला लागलं, पण आपण आपली इंटरॅक्शन जी आहे शेतकऱ्यांशी ती डिजिटल माध्यमातून जास्त वाढवली। म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की 2020-21 साधारणतः आपण डिजिटली 30-35 अशा इंटरॅक्शन घेतल्या, कार्यशाळा घेतल्या, त्यातल्या काही आपण कार्यशाळा घेतल्या, काही शेतकऱ्यांशी संवाद साधले, काही आपण म्हणजे व्हर्च्युअल कॉन्फरन्स, व्हर्च्युअल एक्झिबिशन, म्हणजे सगळे प्रकार केले, आणि यातनं वेगवेगळ्या सेक्टरकरता, वेगवेगळ्या सेक्शनकरता, वेगवेगळ्या शेतकऱ्यांकरता आपण विविध किंबहुना अजून जास्त चांगल्या पद्धतीने, कारण आता ते डिजिटली असल्यामुळे आपल्याला बाकी एक्सपर्ट देखील त्यांच्या गावातनं सहभागी झाले या प्रोग्राममुळे, त्यामुळे शेतकऱ्यांना अजून जास्त चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपण या डिजिटल स्वरूपात करू शकलो आहे। 2009 साधारणतः सुरुवात झाली ॲग्रोव्हिजनची आणि आज 2021 आपण आहोत, काय समाधान वाटतं की आपण ॲग्रोव्हिजनमुळे या गोष्टी करू शकलो? नाही, तसं म्हटलं तर जसं तुम्हाला आधीच सांगितलं मी की ज्या उद्देशाने नितीनजींनी ॲग्रोव्हिजनची सुरुवात करायला लावली की आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत एक चांगलं काहीतरी त्यांना असं पॉझिटिव्ह गोष्टी दाखवता यायला पाहिजे। म्हणजे इतरत्र आपल्या देशामध्ये किंवा देशाबाहेर देखील काय उपक्रम सुरू आहेत, काय प्रयोग सुरू आहेत, तिथे देखील शेतकऱ्यांनी विपरीत परिस्थितीला मात देत कसं काय तंत्रज्ञान विकसित केलं, कसं काय आपलं त्यांनी उत्पादन वाढवलं आणि आपली परिस्थिती चांगली करून घेतली, तर ते सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित तिथे दिसावं आणि त्यातनं शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी, त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने आपण जे केलं त्याचा आता बऱ्याच ठिकाणी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण दिसायला लागलेला आहे। खरं तर म्हणजे तुमचं कृषी कल्याणमध्ये तुम्ही आधी बरेचसे प्रोग्राम घेतलेले आहेत, आपण ऊस उत्पादनाचं जे म्हटलं बरोबर, तर खरं ऊसाकरता म्हणजे कारखान्यांकडनं वेगळे प्रयत्न होतच होते, पण आपण ॲग्रोव्हिजनच्या मार्फत देखील दरवर्षी मोठ्या कार्यशाळा, म्हणजे साधी कार्यशाळा नाही तिथे मोठी कार्यशाळा घेतली आणि त्यातनं देखील आपण लोकांना हे केलं, तर त्याचा एक सकारात्मक परिणाम असा दिसून आला। ज्या दुसरं नितीनजी नेहमी जे सांगतात की याच्यामध्ये आपण लोकांनी वेगळी पिकं लावली पाहिजे,
तर ज्याला आपण ऑल्टरनेट क्रॉपिंग पॅटर्न्स म्हणतो ते आपण इथनं बरेच सांगितले. त्यामुळे इथं आता वेगवेगळ्या पद्धतीची पिकं विदर्भात लोकं घ्यायला लागलेली आहेत. आपण जसं असेल म्हणजे हळद आलं याची लागवड असेल आहे. आपण मध्ये डाळिंबाच्या लागवडीकरता बऱ्याच लोकांना सांगितलं होतं तर डाळिंबाचं पर्सेंटेज इथे वाढलं होतं. एकंदर आता हॉर्टिकल्चरमध्ये देखील इथली वाढ झालेली आहे. इथे लोकांनी आता वॉटर मॅनेजमेंटचं आपण जे काही वर्कशॉप्स घेतो दरवर्षी त्याच्यामुळे आता ड्रीपचं पर्सेंटेज इथलं वाढलेलं आहे. आपला एक सर्वे आहे की आता ओव्हरऑल म्हणजे फार्म मेकॅनायझेशन जे म्हणतो आपण इथं ट्रॅक्टरचं असेल बाकी इक्विपमेंटचं असेल हा देखील आता नागपूर भागामध्ये वाढायला लागलेला आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांनी हे सगळं आत्मसात केलेलं आहे. बरोबर. आणि नवीन नवीन प्रयोग आता शेतकरी करतात आहे. आता नेटशेडमध्ये देखील काही शेतकरी चाललेले आहेत. भाजीपालामध्ये काही तरुण मुलं यायला लागलेली आहेत. आणि कापसाच्या उत्पादनात देखील आता लोकांनी काही ग्रुप फॉर्म करून वेगवेगळ्या पद्धतीने करायला लागलेले आहेत. आणि त्याचं देखील आता एकरी उत्पादन वाढलेलं आहे. डेअरीज आणि डेअरीचं तर फार तुम्ही आता बऱ्याचदा आठवण केली. डेअरीचं तर फार मोठा प्रयोग इथे यशस्वी झालेला आहे. म्हणजे नितीनजींच्या पुढाकारामुळे आपण मदर डेअरीशी NDDBC टाय अप करून मदर डेअरीचं आपण त्यांना इथं नागपूरला डेअरी सुरुवात करायला लावली. मला आठवतं की नागपूरला जी आधी डेअरी होती सरकारी ती साधारणतः 25,000 लिटर दुधाचं कलेक्शन डेली होत नाही या कारणास्तव बंद पडली होती. बरोबर. मग ती आपण मदर डेअरीला म्हणजे NDDBला चालवायला दिली आणि त्यांनी सुरुवात केल्यानंतर काही महिन्यातच म्हणजे 6 महिन्यात आतच म्हणजे 2 लाखपेक्षा जास्त लिटर पर डेचं दूध कलेक्शन झालं. याचं कारण एकच होतं की त्यांनी जी एकदम ट्रान्सपरंट पद्धत त्यांनी जी राबवली गावोगावी की तिथे दूध जिथून शेतकऱ्याकडनं घेणार तिथे त्याला लगेच टेस्टिंग त्याला लगेच मेसेज जाणार की तुझा दुधामध्ये फॅट कंटेंट इतके आहे तुझा हवा भाव आहे आणि इतके पैसे तुला या ठराविक दिवशी ट्रान्सफर होणार. तर हा विश्वास लोकांना मिळाला. त्याबरोबर लोकांनी या व्यवसायाकडे जोडधंदा म्हणून जास्त लक्ष घातलं आणि दुधाचं कलेक्शन वाढलं. ते मला असं वाटतं आता बाकी बाबतीतही आता त्याच्यामध्ये शक्य होईल. कोरडवाहू जमीन जी होती ती आता याच्याकडे म्हणजे ॲग्रिकल्चर फार्म म्हणून ॲग्रोविजनच्या माध्यमातून किंवा याच्या मार्गदर्शनापुढे हळूहळू शेतकरी तिकडे वळायला लागलेले आहेत. नाही, आपला उद्देश कसा होता की शेतकऱ्यांचं लाईव्हलीहूड हे सस्टेनेबल झालं पाहिजे. म्हणजे त्यांनी फक्त शेती तर त्याचा मुख्य व्यवसाय आहेच म्हणजे पण त्यासोबत जर का त्याला काही जोडधंदा असला त्याच्याकडे सगळ्या गाई असल्या बकऱ्या असल्या शेळ्या मेंढ्या असल्या आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या कार्यशाळांना देखील भरपूर प्रतिसाद मिळाला. आणि मला आत्ताच एक काही महिन्यांपूर्वी ज्यांना आपण पहिल्यांदा एक 7-8 वर्षापूर्वी बोलवलं होतं याच्यामध्ये मार्गदर्शन करायला त्यांचा फोन आला होता आणि ते इतके खुश होते. ते म्हणे रवीजी तुम्हाला माहीत नसेल मी ॲग्रोजनमध्ये दर 3-4 वर्ष मी तिथे येतो तुमच्याकडे म्हणजे ही कार्यशाळा घ्यायला. म्हणे आता माझ्याकडे जवळपास 80 त्याच्याकडे फार्म्स आहे ज्यांना तो कन्सल्टन्सी देतो आहे. म्हणजे या अर्थी इतके फार्म्स या आसपास म्हणजे विदर्भ आणि जवळपास असे तयार झालेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आपण काही शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून बाहेरच्या देशांमध्ये विशेषतः इस्रायलमध्ये वगैरे पण घेऊन जातो प्रशिक्षित कर ॲग्रोविजन फाउंडेशनच्या माध्यमातून. तेही लोक ॲप्रिशिएट त्याच्याबद्दल ॲप्रिसिएशन मिळतं. हो म्हणजे आपला मुख्य उद्देश जो होता की शेतकऱ्यांना काहीतरी पॉझिटिव्हिटी दाखवायची. बरोबर. की इतरत्र जे काही चांगलं काम सुरू आहे ते दाखवावं. त्यामुळे पहिले लोक आपलं इथलं प्रदर्शन पाहायला बाहेर जायचे. आता त्यांना ती गरज नाही. आपण नागपुरातच सगळं त्यांना राष्ट्रीय प्रदर्शन करून दाखवतो. तर नितीनजींची इच्छा होती की आता जे चांगली प्रोग्रेसिव्ह शेतकरी आहेत त्यांना अजून वरच्या लेवलवरती कसं त्यांना ते दिसलं पाहिजे त्यांना ते एक्सपोजर मिळालं पाहिजे म्हणून आपण कमीत कमी 3 वर्ष कारण तिथलं इस्रायलचं एक्झिबिशन जे दर 3 वर्षांनी होतं तिथे आपण 50-50 शेतकऱ्यांच्या गटांनी तिथे व्हिजिट केल्या. तिथं लोकांनी सगळं ते नवीन टेक्निक असेल ज्याला हायड्रोपोनिक्स म्हणतात पाण्यावरतीच फक्त आपण लिफी व्हेजिटेबल घेतो बाकी भाज्या घेतो त्याच्याबद्दल असतील आहे तिथले डेअरी असेल आहे तिथलं पाण्याचं नियोजन असेल आहे तिथे किती काटेकोर पद्धतीने ते सगळं एकंदर पूर्ण नियोजन करतात त्या सगळ्याची माहिती आहे. तर ते बघून शेतकरी तिथे आपले जे गेले होते त्यांनी इथे आल्यावर देखील स्वतःही केलेलं आहे आणि त्यांनी आपसातल्या आपल्या मित्रमंडळींना जागरूक करून त्यांच्याकडनंही म्हणजे ते ग्रुप असा फॉर्म करून आता ते काही ठिकाणी गटशेतीचा प्रयोग असेल काही ठिकाणी त्या टेक्नॉलॉजीचा असेल आहे सुरू आहे. एक चांगलं वातावरण मला असं वाटतं त्यातनं झालेलं आहे. आणि आपण यातनं एक घेऊन आपल्या कार्यशाळांमध्येही आपण करतो की आपण फक्त म्हणजे एक्सपर्ट लोकांना बोलवून त्यांच्याकडनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो असं नाही तर जे यशस्वी शेतकरी त्यांना आपण त्यांचे अनुभव कथन करायला बोलवतो. आणि आमचा असा अनुभव आहे की जेव्हा शेतकरी स्वतःचा अनुभव सांगतो किंवा माझ्याकडे अशी परिस्थिती होती आज मी हे करते आहे की आज मी हे करतो आहे तर त्याच्यावरती बाकी शेतकऱ्यांचा पटकन विश्वास बसतो आणि मग ते पटकन त्याला फॉलो करतात. त्यामुळे अशा आपण बरेच दरवर्षी कमीत कमी 25-30 असे शेतकरी जे असतात ज्यांना आपण यशोगाथा म्हणतो अशा आपण त्यांना प्रेझेंट करायला संधी देतो. साधारण किती शेतकरी आपल्या ॲग्रोविजन
च्या शी दरवर्षी प्रदर्शनाला भेट देतात आणि आपल्याशी असोसिएटेड असं म्हणता येईल. आता तसा विचार केला तर एक 12 वर्षामध्ये साधारणतः आपण एक 40-41 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो असूया. कारण आता दरवर्षी गेली म्हणजे आता 20 मध्ये तर आपलं फिजिकल झालं नाही, पण 19 ला जे झालं त्याच्यामध्ये जवळपास 3.5-4 लाख शेतकरी आपल्याकडे येऊन गेले असतील. आणि आपण ज्या कार्यशाळा घेतो, खरं तर सुरुवातीला आम्हाला असं वाटलं होतं की कार्यशाळेमध्ये 3 तास 2 तास शेतकरी बसेल का, हातात डायरी किंवा कागद घेऊन नोट करेल का. पण आपलं असं लक्षात आलं आहे की आपण 19 मध्ये जवळपास 60,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या या कार्यशाळा अटेंड केलेल्या आहेत. आणि आपण जो हा ट्रेंड सुरू केला 2011 पासून, आज असं झालेलं आहे की राष्ट्रस्तरावरती कुठलंही मोठं प्रदर्शन असलं की त्यांना ह्या कार्यशाळा घ्यायलाच लागतात. आता सगळ्यांमध्ये हा ट्रेंड इथं पसरलाय. आपण हा पूर्ण देशभरात आपल्यामुळे मला असं वाटतं. हा अच्छा, मग आता लोकांनी नाव वेगळे ठेवले, कोणी किसान संगोष्ठी म्हणतात, कोणी किसान गोष्टी म्हणतात, किसान चौपाल म्हणतात. पण मला असं वाटतं की हा जो म्हणजे कार्यशाळा घेण्याचा जो कॉन्सेप्ट आहे हा ऍग्रोविजननं रुजवला आहे. अगदी बरोबर आहे. प्रयत्न आणि उद्देश जर प्रामाणिक असला तर कुठल्याच कामामध्ये अपयश येत नाही. आणि त्यातले जर ज्यांच्या पाठीशी एखाद्या कर्तृत्ववान माणसाचा हात असला तर त्याला तर निश्चितचपणे मागे वळून बघण्याची गरज नाही. नितीन गडकरींसारखं मोठं ऊर्ध्वी असं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. रवीजी, ॲग्रोविजनच्या माध्यमातून आपण सुरू केलेलं जे काम आहे ते खरोखरच खूप मोठं आहे. आपण आशा करूया की लवकरच आपण मैदानात यावर्षी ॲग्रोविजनचं प्रदर्शन. नाही, लवकर होईल. आणि याच्यामध्ये कसं आहे की म्हणजे नितीनजींची पूर्ण कल्पना आहे, तर स्वतः इंटरेस्ट घेतात आणि त्यांच्यामुळे इतरही खूप चांगली चांगली मंडळी ज्यांचा मोठा म्हणजे वाटा मला असं वाटतं की ॲग्रोविजनच्या सक्सेसमध्ये आहेत. आता डॉक्टर सिडी माई बरोबर ह्या आपल्याला म्हणजे आपल्या सोबत असल्यामुळे सगळं टेक्निकली जे आहे, विषयांची मांडणी आहे, एक्सपर्ट आहे, याचं खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं. आपण आपला एक त्याच्यामध्ये एक ॲडवायझरी बोर्ड तयार केला आहे, त्याच्यामध्ये आपल्या इथले म्हणजे जे कृषी विद्यापीठ आहेत त्याचे व्हाईस चान्सलर असतील, किंवा इथं ज्या ICAR इन्स्टिट्यूट आहेत त्यांचे डायरेक्टर असतील, आणि इतरही बाकी लोकांचा सगळ्यांचाला हातभार लागलेला आहे. त्यामुळे कसं होतं की आपण शेती आणि ज्याला आपण अलाइड सेक्टर म्हणतो असं एकही क्षेत्र असं सोडलेलं नाही आहे. मग त्याच्यामध्ये जे आपण 5-6 मोठ्या गोष्टी घेतल्या होत्या की पिकांचं नियोजन, पिकांचं उत्पादन, नंतर मग टेक्नॉलॉजीचा वापर त्यांनी कसा करावा, मग पाण्याचं त्यांनी व्यवस्थापन कसं करावं, किंवा मेकॅनायझेशन कसं करावं फार्मचं, त्यातला म्हणजे वित्त त्यांनी कसं सांभाळावं, म्हणजे जो विषय आपण विचार करू शकतो त्या प्रत्येक विषयावरती आपण या ॲग्रोजन इनोव्हेशनला प्लॅटफॉर्म मिळवून दिला आपण. हा, ग्रासरूट लेवल इनोव्हेशनला आपण विशेष हे करतो. आपण तर आता स्टार्टअपचं जे ॲग्रो स्टार्टअप आहे त्यांना हँड होल्डिंगची आपण सुरुवात केलेली आहे की त्या लोकांना आपण इनोव्हेटर्स असतील, बाकी लोक असतील, स्टार्टअपवाले असतील, त्यांनाही आपण एनकरेज करतो आहे. आपण यंग मुलांच्या काही वेगळ्या आयडिया असल्या तर त्यांच्याकरता आपण निबंध स्पर्धा घेतलेल्या आहेत त्याच्यामधनं. बरोबर. आणि यावर्षी आपण 2 वेगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे आता आपल्याला एक्झिबिशनपासून पुढे जायचं आहे की नितीनजींची इच्छा अशी आहे की आपण फक्त वर्षातून एकदा लोकांकरता प्रदर्शन किंवा कॉन्फरन्स करावं असं नाही, तर फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभर आपला शेतकऱ्यांशी संवाद असला पाहिजे. त्यामुळे आपण गेली काही वर्ष झाली आपण वर्षभर छोटे छोटे ट्रेनिंग प्रोग्राम घेतो, पण आता आपल्याला त्याचा स्केल वाढवायचा आहे. त्याच्याकरता आपण 2 गोष्टी केल्या. यावर्षी आपण एक तर एकात्मिक कापूस व्यवस्थापन या नावाने एक प्रयोग करतो आहे. तर धापेवाडाजवळची आपण 2 गावं घेतलेली आहेत. तिथे डॉक्टर माई आणि इथलं कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 100-100 शेतकऱ्यांचे गट केलेले आहेत. आणि त्यांनी कमी म्हणजे खर्चामध्ये त्यांना जास्त उत्पादन कसं मिळेल याच्याकरता विकली मॉनिटरिंग करून आपण ते इम्प्लिमेंट करणार आहे. म्हणजे राईट फ्रॉम सोईंग टिल पूर्ण हार्वेस्टिंग आणि त्याच्या सेलपर्यंत आपण त्यांना मदत करणार आहोत. आपण त्यांना काही म्हणजे 1-1 एकराची बियाणं पण फ्री दिलेले आहेत. आणि पूर्ण म्हणजे पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं नियोजन याच्यामध्ये आपण त्यांना मदत करतो आहे. पूर्ण म्हणजे हा जर का प्रयोग सक्सेसफुल झाला तर बाकी लोक त्याला फॉलो करू शकतील. दुसरं, आपण जे आपल्याकडे मोठा प्रॉब्लेम जो मध्ये झाला होता बोंडअळीचा, गुलाबी बोंडअळीचा, त्याच्याकरता आपण गेली 2 वर्षे कार्यक्रम करतो आहे. आणि या एकात्मिक कापूस व्यवस्थापनामध्ये देखील त्याचा प्रादुर्भाव म्हणजे आपण त्याचा इन्क्लुजन केलेलं आहे की त्याच्यावरती कसं त्याचं ते येऊ नये म्हणून काय व्यवस्थापन करायचं ते देखील आपण शेतकऱ्यांना यावर्षी सांगणार आहे. आणि आता याच्यानंतर आपल्याला एक ॲग्रोविजनचं एक परमनंट असं ट्रेनिंग सेंटर आणि एज्युकेशन सेंटर असं करायचं आहे. तर तो एक मोठा ॲम्बिशियस प्रोजेक्ट आता आहे जो नितीनजीच्या मार्गदर्शनाखाली आपण घेणार आहोत. म्हणजे तिथे लॅब राहील, तिथे पूर्ण एक छोटं मिनी कन्व्हेन्शन सेंटरसारखं राहील, तिथं सगळ्या फॅसिलिटी राहील.
आणि वर्षभर आपण सगळे एक्सपर्ट आणून तिथे शेतकऱ्यांना पूर्ण मदत करू शकू. तिथे आपल्याकडे चांगली म्हणजे एक लायब्ररी ज्याला म्हणतो आपण, रिसोर्स सेंटर म्हणतो, ते सगळं राहील. असा एक आता ॲग्रोविजनचं आहे पुढल्या टप्प्याचं. नक्कीच ह्या सगळ्या टप्प्यांमध्ये ॲग्रोविजन निश्चितच तुम्हाला सगळ्यांना यश मिळेल. आणि पुन्हा जसं मी आत्ता म्हटलं की पुन्हा एकदा ॲग्रोविजन हे मैदानात लोकांना ॲग्रोविजनचा फायदा मिळेल किंवा बघायला मिळेल. व्हर्च्युअल जो विषय आहे तो हळूहळू कमी होऊन कोरोनासुद्धा जाईल आणि आपल्या सगळ्या कार्याला यश मिळेल अशीच शुभेच्छा आपल्या सगळ्यांना आपल्याला व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण आलात रवी सर आणि वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपले